राज्यात निर्माण झालेला सत्ता संघर्ष 7व्या दिवशी सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि बंडखोर आमदार विरुद्ध विधानसभा उपाध्यक्ष आणि शिवसेना असा संघर्ष तिथे बराच काळ रंगला। या लढाईमध्ये तुर्तास एकनाथ शिंदे गटाला 11 जुलैपर्यंत अपात्रतेच्या कारवाईपासून संरक्षण मिळालं आहे। हमने इसमें जो चैलेंज किया था वो ये किया था कि हमारे खिलाफ जो डिस्क्वालिफिकेशन का नोटिस दिया गया है डिप्टी स्पीकर ने ऑन द पिटिशन जो फाइल करी गई है रिस्पोंडेंट्स की तरफ से, उस पर वो आगे बढ़ नहीं सकते हैं क्योंकि सुप्रीम कोर्ट की कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट है जिसमें लिखा गया है कि जब तक एक नोटिस एक डिप्टी स्पीकर या स्पीकर के रिमूवल के लिए पेंडिंग हो तब तक वो डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स की इशू नहीं डिसाइड कर सकते हैं। कोर्ट ने दूसरी साइड को टाइम फाइल करने का रिप्लाई फाइल करने का टाइम दिया है और इन द मीन टाइम ये कहा है कि हमारा समय जो आज एक्सपायर कर रहा था 5 बजे 27 को वो रिप्लाई फाइल करने का टाइम 12 जुलाई तक एक्सटेंड का 12 या 11 वो आप चेक कर लीजिएगा एक्सटेंड कर दिया गया है। और दूसरा जो 39 MLAs हैं उनके फैमिली मेम्बर्स हैं एक्सेट्रा उनकी लाइफ एंड लिबर्टी को स्टेट गवर्नमेंट प्रोटेक्ट करेगी और स्टेट गवर्नमेंट ने अंडरटेकिंग भी दी है कि वो कर रही है और करेगी। अपात्रतेच्या कारवाईला संरक्षण मिळालं असलं तरी 11 जुलैच्या आत बंडखोरांनी राज्यपालांकडे जाण्याचा मार्ग निवडला तर काय असा प्रश्न पत्रकारांनी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना विचारला तेव्हा 11 जुलैपर्यंत कोणीही काही कारवाई करू नये असे कोर्टानेच बजावले असल्याचं त्यांनी सांगितलं आणि तसा प्रयत्न झाला तर शिवसेना कोर्टात जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। आता ज्या पद्धतीनं या गोष्टी होत गेल्या एवढ्या लांब तारखांमध्ये तर त्या दरम्याने आमच्या वकिलांनी अशा प्रकारचंही हे केलं की या मधल्या काळामध्ये कुठची अशी अनलॉफुल किंवा अशी गोष्ट होऊ नये ज्यावेळेला तुम्ही आम्हाला 11 तारखेचं हे देत आहे त्यावेळेला समोरच्या बाजूने कुठेतरी अनलॉफुल गोष्ट होऊ नये की ज्याच्यामध्ये कुठेतरी अशा वेगळ्या उजापती करून एका सनच्छित मार्गाने एका व्यवस्थित लिगल याच्या गोष्टी हे ठेवून या कोर्टाच्या जजमेंटचा मान ठेवून 11 तारखेपर्यंत कुठली गोष्ट होणार नाही त्यावर त्यांनी अशा प्रकारचं हे केलं की असं जर कुठचं काय हे पाऊल टाकत असेल समोरून तर मग इथं तुम्ही पिटिशनर म्हणून येऊ शकता आणि पिटिशनर म्हणून आल्यानंतर आम्ही कायदेशीर सनदशीर मार्गाने आपल्याला सुद्धा इथे याच्यामध्ये न्याय मिळेल न्याय देऊ। बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने तुर्तास संरक्षण दिलं असलं तरी इकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र बंडखोर मंत्र्यांना दणका देत त्यांच्याकडची खाती काढून घेतली आहेत। सोमवारी मुख्यमंत्री कार्यालयातर्फे याबाबतची घोषणा करण्यात आली। पाणी पुरवठा काही काही ठिकाणी अजूनही टँकर सुरू आहेत पाणी पुरवठा मंत्री गायब आहे तर जिथे जिथे जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे आणि जे कर्तव्य पूर्ण करणं गरजेचं आहे त्या कर्तव्य पालनासाठी आम्ही मंत्रीपदं बदललेली आहेत। शिवसेनेच्या खात्याने काही मंत्रीपदं आहेत ती राष्ट्रवादीकडे देखील देण्यात आलेली आहेत शिवसेनेच्या अन्य मंत्र्यांकडे तुमच्याकडे देखील आलेली आहे। एक तुम्ही ओळखून बघा की जे आम्ही परिवाराने समजत होतो त्यांनी धोका केला पण जे मित्रपक्ष होते त्याच परिवारापेक्षा जास्त खंबीरपणे आमच्यासोबत होते आणि हा विश्वास काँग्रेस सोबत असेल राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असेल पवार साहेबांनी देखील सतत मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे आणि याचा तर आम्ही विजयच नाही। एकीकडे हा संघर्ष दिल्लीत कोर्टात सुरू असताना महाराष्ट्रातही सोमवारचा दिवस महत्त्वाचा ठरला। शिवसेनेची खिंड माध्यमांमध्ये एकट्याने लढणाऱ्या संजय राऊत यांना ईडीने पुन्हा नोटीस पाठवली आहे। संजय राऊत यांनी आपण अटकेसाठी तयार असल्याचं उत्तर दिलंय। शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट कारवाईनं माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही मी गुडघे टेकणार नाही मी तुरुंगात जाणं पसंत करीन खोट्या या अशा प्रकरणामध्ये काय काय करायचं ते करू अजून जर त्याला कुठले माझ्यावरती खोटे खटले दाखल करायचे असतील तरी माझी तयारी। एकीकडे शिवसेनेने बंडखोरांवर ठोस कारवाई सुरू केली असताना पक्षीय पातळीवर एक पाऊल मागे घेण्याची तयारी ठेवली आहे। ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी पक्षाची दारं खुली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे। ही लोक जी गेलेली आहेत काही काही जण त्यांना भासवलं जात आहे की आपण शिवसेनेसोबतच आहोत
फुटीरवादाने शिवसेनेत जागा नाही, पण जे गेलेले जे फसलेले आहेत ज्यांना परत यायचं असेल त्यांच्यासाठी अजूनही दरवाजे खुले आहेत आणि ते आमचेच आहेत. एकूणच सोमवारचा दिवस राज्यातील सत्ता संघर्षाला कलाटणी देणारा ठरला. आता येत्या काही दिवसात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मॅक्स महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट.